दूध आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्वाचा पदार्थ समजला जातो. आता हल्ली तुम्ही A1 दूध, A2 दूध याची चर्चा भरपूर ऐकली असेल. याचं कारण असं आहे की FSSAI ने दूध आणि दुधाच्या पदार्थांचा बिझनेस करणाऱ्यांना त्यांच्या प्रॉडक्ट्सच्या लेबलवर A1 आणि A2 दूध लिहिण्यास बंदी आणण्यासाठी एक ऑर्डर 21 ऑगस्टला काढली आणि लगेच 26 ऑगस्टला ही ऑर्डर कॅन्सल पण केली आणि लोकांमध्ये A1 आणि A2 दुधाबद्दल परत संभ्रम निर्माण झालाय. म्हणूनच मी आजचा व्हिडिओ बनवला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला A1 आणि A2 दुधामध्ये काय फरक असतो, कुठल्या स्टडीजमुळे A1 दूध वाईट आहे आणि A2 दूध चांगलं आहे असं समजलं जाते, आणि आपण जे म्हशीचं दूध वापरतो तेही A1 आहे की A2 आहे, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या गरजेनुसार कुठल्या प्रकारचं दूध वापरायचं याचा निर्णय घ्यायला सोपं जाईल. आणि व्हिडिओच्या शेवटी मी काही टिप्स दिलेल्या आहेत ज्या टिप्सचा तुम्हाला अतिशय उपयोग होईल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर, माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. आता आपल्या भारतीय बाजारात कुठल्या कुठल्या प्रकारचं दूध मिळतं हे आधी आपण समजून घेऊया. तर तुम्ही बाजारामध्ये सुपर मार्केटमध्ये होमोजिनाइज्ड स्टँडर्डाइज्ड दूध अशा दुधाचा टेट्रापॅक नक्कीच बघितला असेल. तर हे होमोजिनाइज्ड दूध म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेऊया. तर दुधावरती होमोजिनायझेशन नावाची एक प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेमध्ये एका हाय स्पीडनी फिरणाऱ्या मशीनमध्ये हे दूध फिरवलं जातं. या प्रोसेसमध्ये काय होतं तर ह्या दुधामध्ये जे फॅट्स असतात ते मोठे छोटे असे असमान आकाराचे असतात, तर ते या मशीनमध्ये फिरवल्यामुळे समान आकाराचे होतात आणि छोट्या आकाराचे होतात. त्यामुळे टेट्रापॅक मध्ये मिळणारं हे जे होमोजेनाइज दूध आहे ते आपल्याला जास्त क्रीमी दिसतं, जास्त फ्रेश आणि पांढऱ्या रंगाचं दिसतं, एक समान टेक्स्चरचं दिसतं आणि त्याची शेल्फ लाईफ सुद्धा जवळजवळ 180 दिवसांपर्यंत वाढते. आणि ह्याच्यामध्ये आपल्या घरी जशी दुधावर साय येते तशी साय येत नाही. तर दुधावर ही प्रक्रिया का केली जाते? दुधाचं शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते, कारण दूध हा फार पटकन खराब होणारा पदार्थ आहे, त्यामुळे त्याच्यावर ही प्रक्रिया केली जाते. काही काही भागामध्ये दूध मिळत नाही किंवा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी दूध जर पोहोचवायचं असेल तर ह्या ट्रान्सपोर्टेशन मध्ये किंवा टेम्परेचरच्या डिफरन्स मुळे हे दूध खराब होऊ शकतं. ते खराब होऊ नये म्हणून ही प्रक्रिया याच्यामध्ये केली जाते. ज्या लोकांना भरपूर आठवडे किंवा महिने हे दूध साठवून ठेवायचं असतं आणि वापरायचं असतं त्या लोकांसाठी हा पर्याय आहे. पण हे दूध वापरण्याचे काही तोटेही आहेत. हे दूध जर तुम्ही अति जास्त प्रमाणात सेवन केलं तर त्याच्यामुळे हृदयाचे आजार, कॅन्सर सारखे आजार होऊ शकतात असं काही स्टडीज सांगतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला ताजं दूध मिळू शकतं किंवा ताज्या दुधाचा पर्याय अवेलेबल असेल त्यावेळी तुम्ही हे दूध घ्यायचं टाळायला पाहिजे असा माझा तुम्हाला सल्ला आहे. दुसरा प्रकार काय आहे तर बाजारामध्ये आपल्याला पॅकेट्स मध्ये दूध मिळतं आणि या दुधाचे फुल क्रीम मिल्क, टोन्ड मिल्क किंवा स्लिम मिल्क असे प्रकार असतात. तर ही नावं जी आहेत ना, ही नावं त्या दुधामध्ये असणाऱ्या फॅट्सच्या प्रमाणावरून ठरवली गेली आहेत. पण यावर कुठेही गाय किंवा म्हशीच्या दुधाचा उल्लेख नसल्यामुळे हे दोन्ही दुधाचं मिक्सचर सुद्धा असू शकतं. आणि अजून एक प्रकार बाजारात मिळतो ते म्हणजे पॅकेटमध्ये मिळणारं गायीचं दूध. याच्यावर गाय दूध असं मेन्शन केलेलं असतं पण ते A1 का A2 असं मेन्शन केलेलं नसतं. या दुधामध्ये भेसळ होते असा गैरसमज आहे किंवा अशा बातम्या आपण वेळोवेळी ऐकतो, पण FSSAI च्या रिपोर्ट नुसार आपल्या भारतीय बाजारपेठेत मिळणारं 90% दूध हे भेसळ मुक्त आहे. याच्यामध्ये भेसळ नसते आणि एका प्रायव्हेट कंपनीनी आपल्या भारतीय बाजारपेठेत कॉमनली मिळणारे जे 9 ब्रँड्स आहेत त्याची सुद्धा टेस्ट केली आणि या चाचणीमध्ये या 9 ब्रँडच्या दुधामध्ये कुठल्याही प्रकारचं न्यूट्रलायझर, डिटर्जंट, युरिया, फॉर्मॅल्डिहाइड, मेलामाइनची भेसळ आढळली नाही आणि लीड आणि आर्सेनिक सारखे हेवी मेटल सुद्धा आढळले नाही. त्यामुळे हे दूध पिण्यासाठी सेफ मानलं गेलं.
पण प्रॉब्लेम असा आहे की असं म्हणलं जातं की हे पॅकेटमध्ये मिळणारं जे दूध आहे ते A1 प्रकारचं दूध आहे. आता हे दुधाचे A1 आणि A2 काय प्रकार आहेत हे समजून घेणं आधी आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यावरती मी तुम्हाला माहिती देते. हे थोडंसं किचकट आहे पण मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगायचा प्रयत्न करते. तर दुधामध्ये दोन प्रकारचे प्रोटीन्स असतात, 80% कॅसिन प्रोटीन आणि 20% व्हे प्रोटीन. तर हे 80% जे कॅसिन प्रोटीन आहे हे तीन प्रकारचं असतं, अल्फा, बीटा आणि कापा कॅसिन. आणि ह्यातलं मधलं जे बीटा कॅसिन आहे हे परत आणखीन दोन प्रकारामध्ये विभागलं गेलंय, A1 बीटा कॅसिन आणि A2 बीटा कॅसिन. तर ह्या A1 बीटा कॅसिन आणि A2 बीटा कॅसिन मुळेच ह्या सगळ्या चर्चेला उधाण आलेलं आहे. तर हे A1 दूध आणि A2 दूध आपल्याला गायीच्या कुठल्या प्रजातीपासून मिळतं त्याच्यावर हे अवलंबून आहे. तर स्टडीज असं सांगतात की विदेशी जातीच्या ज्या गायी आहेत त्यांच्या दुधामध्ये हे A1 प्रोटीन आढळतं आणि आपल्या भारतीय देशी गायी ज्या आहेत त्या A2 प्रकारचं दूध आपल्याला देतात. आता स्टडीज असं सांगतात A1 प्रकारच्या दुधाचं पचन जेव्हा आपल्या शरीरामध्ये होतं त्या पचनानंतर आपल्या शरीरामध्ये BCM7 नावाचं एक कंपाऊंड तयार होतं जे टाइप 1 डायबिटीज, ऑटिझम, हृदयाचे आजार, स्किझोफ्रेनिया आणि सडन इन्फंट डेथ सिंड्रोम साठी कारणीभूत आहे. पण ही स्टडीज जी केली गेली आणि त्याचा जो निष्कर्ष काढला गेला त्याच्यावरती सगळ्यांचं एकमत नाहीये, त्याच्यामुळे अजूनही याच्यावरती स्टडीज चालू आहेत. आता एक मुद्दा तुमच्या अगदी चांगला लक्षात आला असेल की या ज्या बातम्या येतात किंवा या ज्या स्टडीज केल्या गेल्या आहेत या सगळ्या A1 दुधाबद्दल आहेत आणि हे A1 दूध आपल्याला विदेशी प्रजातीच्या ज्या गायी आहेत त्यांच्यापासून मिळतं. याच्यामध्ये कुठेही आपल्या देशी गायींकडून मिळणाऱ्या A2 दुधाचा संबंध नाहीये. या ज्या विदेशी प्रकारच्या गायी आहेत ना त्यांचं खूप एक्सेसिव्ह प्रमाणामध्ये क्रॉस ब्रीडिंग केलं जातं. हे जवळजवळ 1000 वर्षापासून ही गोष्ट चालू आहे आणि त्याच्यामध्ये जे जेनेटिक म्युटेशन झालेलं आहे ते आपल्या आरोग्यासाठी घातक असतं असं समजलं गेलं. पण आपल्या ज्या देशी गायी आहेत जसं की गीर गाय, रेड सिंधी, थार पार्कर, साहिवाल, कांकरेज या प्रजातीच्या ज्या गायी आहेत त्यांच्यात पण क्रॉस ब्रीडिंग केलं जातं. पण खूप सावधानता बाळगून हे केलं जातं आणि या ज्या गायी आहेत त्या 100% A2 प्रकारचं दूध आपल्याला देतात. या A1 दुधावर जी स्टडी केली गेली त्याच्यामध्ये काही आजारांसाठी हे कारणीभूत आहे असं जेव्हा लक्षात आलं त्यावेळी ब्राझील, ऑस्ट्रेलिया, अमेरिका अशा देशांमध्ये भारतीय गायींची निर्यात झाली आणि उलट पक्षी आपल्या भारतामध्ये आपण दुसऱ्या देशातल्या विदेशी गायी इम्पोर्ट केल्या. कारण भारताचं पॉप्युलेशन भरपूर आहे, एवढ्या सगळ्या लोकांना दुधाचा पुरवठा करण्यासाठी दूध कमी पडू लागलं म्हणून या विदेशी गायी भारतात आणल्या गेल्या. कारण ह्या आपल्या देशी गायींपेक्षा दुप्पट दूध देतात आणि एवढंच काय या ज्या विदेशी गायी आहेत त्या थंड हवामानात वाढणाऱ्या गायी आहेत. पण त्यांना जेव्हा भारतात आणलं गेलं तेव्हा दुप्पट दूध मिळण्यासाठी आणि त्यांना भारतीय उष्ण हवामानात जगवण्यासाठी त्यांना काही हार्मोन्सची इंजेक्शन दिली गेली, त्याच्यामुळे आपल्याकडे मिळणाऱ्या दुधाची क्वालिटी घसरली आणि या विदेशी गायी 1970 साली आपल्या भारतामध्ये जे व्हाईट रिव्होल्युशन झालं त्यानंतर हे सुरू झालं. आणि आता परिस्थिती अशी आहे की आपल्या भारतामध्ये देशी गायींचं प्रमाण कमी आहे आणि भारताबाहेर दुसऱ्या देशांमध्ये देशी गायींचं प्रमाण जास्त आहे. आयुर्वेदामध्ये या देशी गायीचं जे वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये ज्या गायींचे कान झुकलेले असतात, ज्यांच्या गळ्याला पोळी असते आणि पाठीवर हंप असतो अशा गायी देशी गायी समजल्या गेल्या आहेत. या पाठीवरचा जो हंप आहे याला सूर्य केतू नाडी असं म्हणलं गेलं आहे आणि असं समजलं जातं की याच्यामध्ये सूर्याची ऊर्जा ओढली जाते आणि याच कारणामुळे आपल्या देशी A2 गायच्या दुधाला थोडासा पिवळसर रंग आलेला असतो आणि ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात बीटा कॅरोटीन, एसेन्शियल फॅटी ऍसिड, कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन B2, व्हिटॅमिन B3, व्हिटॅमिन K भरपूर प्रमाणात आहे. आणि आईचं दूध जर मिळू शकत नसेल तर तान्या बाळाला तुम्ही या देशी गायीचं दूध देऊ शकता, त्यामुळे त्याचे दात मजबूत होतील आणि हाडं सुद्धा मजबूत होतील. हे गुणधर्म लक्षात घेऊन आता भारत सरकार सुद्धा प्रयत्न करत आहे. बऱ्याच गौशाला उघडल्या गेल्या आहेत, तिथे देशी गायीचं संवर्धन केलं जातं आणि त्या देशी गायींपासून मिळणारं A2 दूध आहे त्याचा पुरवठा बऱ्याच ठिकाणी आता केला
केला जातो आणि बरेच मोठे मोठे ब्रँड्स जे आहेत ते छोट्या गवळ्यांकडनं आणि शेतकऱ्यांकडनं या दुधाचं संकलन करतात, त्याची क्वालिटी चेक केली जाते, मग हे दूध पॅक केलं जातं आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पोहोचवलं जातं. तर आता आपण काय करू शकतो, तर आपल्या आजूबाजूला तुमच्या ओळखीचे किंवा लोकली जे गवळी आणि शेतकरी आहेत त्यांच्याकडून जर तुम्हाला देशी गाईचं दूध मिळत असेल तर ते तुम्ही वापरू शकता. त्याच्यामुळे त्यांना मदतही होईल, आपल्यालाही चांगल्या क्वालिटीचं दूध मिळेल. विदेशी एवन गाईचं दूध भरपूर पिण्यापेक्षा आपल्याला लोकली अवेलेबल असलेलं गवळ्यांकडचं हे जे A2 गाईचं दूध आहे ते वापरणं कधीही चांगलं. त्याच्यामुळे आपण या बिझनेसला थोडासा हातभार लावू शकतो, कारण या गाईंचं दूध हे फार कमर्शियली काढलं गेलेलं नसतं. या गाई छान रानात चरतात, शेतामध्ये चरतात, त्यांची व्यवस्थित काळजी घेतली जाते आणि त्यांना आर्टिफिशियली इन्सेमिनेशन करून हे दूध काढलेलं नसतं, तर हे दूध आपल्याला नॅचरली मिळतं. त्यामुळे हे लोक जर खात्रीचे असतील तर त्यांच्याकडनं दूध घेऊन आपण या गोष्टीला हातभार लावू शकतो. काही काही वेळांना हे लोकल गवळी किंवा शेतकरी भेसळ करतात असा गैरसमज आहे, पण खात्रीचे ओळखीचे असतील तर तुम्ही बिनधास्त या लोकांकडनं दूध घेऊ शकता. या सगळ्या स्टडीजच्या A1 चांगलं का A2 चांगलं या सगळ्या भानगडीत पडण्यापेक्षा किंवा ह्याचा जेव्हा केव्हा निष्कर्ष निघेल त्या निष्कर्षावरती अवलंबून राहण्यापेक्षा आपण काय करायला पाहिजे, तर आपल्या ज्या देशी गाईंचं A2 प्रकारचं दूध आहे ते दूध जर तुम्हाला मिळत असेल तर ते दूध तुम्ही जरूर घ्या. कारण साधा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे, आपण जिथे राहतो तिथेच या देशी गाई सुद्धा राहतात, त्या वातावरणामध्ये त्या तयार झालेल्या असतात, वाढलेल्या असतात. आपणही लहानपणापासून हेच दूध प्यायलेलं असतो, त्यामुळे विदेशी गाईंचं A1 दुधापेक्षा आपल्या देशी गाईंचं A2 दूध कधीही चांगलं असा माझा सल्ला आहे. आता व्हिडिओच्या शेवटी काही कॉमन विचारले जाणारे प्रश्न. तर सगळ्यात पहिला प्रश्न काय माहिती का, की म्हशीचं दूध. आता आपल्याकडे कॉमनली सगळ्यांच्याकडे म्हशीचं दूध वापरलं जातं, तर हे म्हशीचं दूध जे आहे ते A2 प्रकारचं दूध आहे. फरक फक्त एवढाच आहे की गाईच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधामध्ये फॅट्सचं प्रमाण भरपूर असतं, त्यामुळे ज्या लोकांना वजन वाढ करायची आहे त्यांनी हे म्हशीचं दूध घ्यायला काहीच हरकत नाही. ह्याच्यामध्ये पोषक तत्व पण तेवढेच असतात आणि तुम्हाला जर फॅट्स नको असतील तर होम स्कीम मिल्क आपण जे म्हणतो, म्हणजे आपण घरीच उकळून त्याच्यावर साय आल्यावर ती साय बाजूला करून उरलेलं जे दूध आहे ते दूध आपण घेऊ शकतो. ते A2 प्रकारचं दूध आहे आणि त्याच्यामध्ये पोषक तत्व सुद्धा भरपूर प्रमाणात आहे आणि आपण घरीच काढलेल्या साईपासून नंतर तूपही बनवू शकतो. त्यामुळे ह्या म्हशीच्या दुधाचा जर ऑप्शन तुम्हाला अवेलेबल असेल आणि तुम्ही ते पित असाल तर काही हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. दुसरा विचारला जाणारा प्रश्न जो आहे तो मिल्क पावडर. तर आपण जेव्हा मिल्क पावडरवरचं लेबल वाचतो ना त्यावेळी असं लक्षात येतं की हे मिल्क पावडर जे आहे ते A1 दुधापासून बनवलेलं असतं आणि ह्याच्यामध्ये साखर आणि प्रिझर्वेटिव्ह सुद्धा असतात. त्यामुळे रोजच्या वापरासाठी दूध पावडरचा वापर तुम्ही करू नका. जर तुमच्या काही पदार्थ बनवण्यासाठी रेसिपीजसाठी त्याची आवश्यकता असेल तर तुम्ही थोड्याफार प्रमाणात हे वापरू शकता, किंवा तुम्ही प्रवास करताय कुठे दूध अवेलेबल नाही अशा वेळी तुम्ही हे दूध वापरू शकता, पण रोजच्या वापरासाठी हे टाळलेलं बरं. आता बरेच लोक काय करतात माहिती का, की डेअरी पूर्णपणे कम्प्लिटली बंद करतात आणि त्याच्या ऐवजी प्लांट बेस्ड जे मिल्क आहे ते मिल्क घेतात. जसं बदामाचं दूध आहे, सोयाचं दूध, नारळाचं दूध, ओट्सचं दूध, तांदुळाचं किंवा काजूचं दूध, पण हे दूध तुम्ही घ्या काही हरकत नाही. पण तुम्ही या दुधाचं सुद्धा जर लेबल वाचू शकत असाल तर ते वाचा. तुमच्या तेव्हा हे लक्षात येईल की ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह सुद्धा असतात, त्याची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह घातलेले असतात, ह्याच्यामध्ये साखर सुद्धा भरपूर प्रमाणात असू शकते. तुम्हाला जर वापरायचंच असेल तर हे घरी बनवून तुम्ही वापरू शकता, तो सगळ्यात बेस्ट पर्याय आहे. एवढंच काय तर डेअरीचं मिल्क आणि ह्या दुधाच्या मिल्कचं जे पोषण आपल्याला मिळतं ते टोटली वेगळं आहे, ते पूर्णपणे वेगळं पोषण आहे. त्यामुळे डेअरी दुधाला पर्याय म्हणून तुम्ही हे दूध वापरू शकत नाही. आता अजून एक मुद्दा काय किंवा चर्चा होणारी गोष्ट कुठली आहे माहिती का, बरेच लोक म्हणतात की गाईचं जे दूध आहे ना ते त्याच्या बाळासाठी असतं किंवा त्या वासरासाठी ते दूध बनलेलं असतं, त्याच्यावर माणसाचा काहीही हक्क नाही. पण अनुभवी गवळ्याला जर आपण विचारलं तर तो आपल्याला असं सांगेल
सांगेल की एका दिवसभरामध्ये गाय जेवढं दूध देते त्यातलं 50% दूध हे वासरासाठी पुरेसं असतं, बाकीचं उरलेलं 50% दूध आपण नक्कीच वापरू शकतो. आणि अजून एक मुद्दा म्हणजे उंटाचं आणि बकरीचं दूध. तर काही भागांमध्ये उंट आणि बकरीचं दूध सुद्धा वापरलं जातं. तर हे दूध A2 प्रकारचं दूध आहे आणि आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे बकरीचं जे दूध आहे त्याच्यामध्ये काही औषधी गुणधर्म आहेत, त्यामुळे कोरड्या खोकल्यासाठी किंवा पचन सुधारण्यासाठी किंवा श्वसनाचे काही आजार असतील तर किंवा पाळीच्या काही तक्रारी असतील तर बकरीचं दूध गुणकारी समजलं जातं. किंवा इन्फर्टिलिटी असेल तर अशा वेळी बकरीचं दूध वापरण्याचा सल्ला दिला जातो, कारण ह्याच्यामध्ये ते औषधी गुणधर्म आहेत. आणि उंटाचं दूध सुद्धा औषधी गुणधर्मांसाठी वापरलं जातं. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर कुटुंबाबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असाच एक छान व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.